आणि माननीय उद्धव साहेबांचं आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत। अवघ्या काही क्षणांमध्ये माननीय उद्धव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। अवघ्या दोन मिनिटांमध्ये माननीय शिवसेना प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचं अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी आगमन होतंय। कृपया रस्ता मोकळा करावा, गाड्यांसाठी जागा द्या। माननीय उद्धव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। टाळ्या वाजवून आपण शिवसेना प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचं या ठिकाणी स्वागत करूयात। छत्रपती शिवाजी महाराज की त्यांची आपण आतुरतेनं वाट बघत होतो। ते महाराष्ट्राचे लाडके नेते शिवसेनेचे प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे। कोणाला रे कोणाला महाराष्ट्राचा वाघ आला, कोणाला रे कोणाला, अरे कोणाला रे कोणाला। वंदनीय हिंदुराज सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख महानेता बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा, अरे जय भवानी, जय शिवाजी। हिंदवी स्वराज संस्थापक क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर राजाधिराज ब्राह्मण प्रतिपालक हे छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। यासोबतच रश्मी वहिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी जळगावकर नागरिकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत। शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे शिवस्मारक उभं राहतंय त्या कुलभूषण भाऊ पाटलांच्या कडनं आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूयात। महापौर ताईंना विनंती आहे, तसंच रश्मी वहिनींचं आणि उद्धव साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात। आणि साहेबांना विनंती आहे, साहेब साहेबांना एक प्रतिमा हॅलो। कोणाला रे कोणाला, या उभे ना सर, मी मोठं भाषण करणार नाहीये कारण संध्याकाळी मोठी सभा घ्यायची आहे, येणार आहात ना सगळे। आता खरं म्हणजे मी हा आत्ताचा कार्यक्रम काल संध्याकाळी करायला सांगितला होता, याचं कारण गेल्याच रविवारी तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की उष्माघाताने आपल्या इकडे नको ते घडलं, आणि म्हणून माझा जरी तुमच्या सगळ्यांचा आग्रह होता तरी माझा अट्टाहास होता
की उन्हातानाचा तुम्हाला कुठे त्रास होऊ नये म्हणून म्हटलं हा दुपारचा कार्यक्रम घ्यायचा नाही, पण शेवटी शिवसैनिक म्हटलं तो ऐकेल तो शिवसैनिक कसला. उतरल्यानंतर कुलभूषणनी सांगितलं साहेब लोक जमलेली आहेत, म्हणतो मी फक्त येणार, नमस्कार करणार, छत्रपती शिवरायाला वंदन करणार आणि पुढे निघणार. तर तुम्ही सगळेजण थांबून राहिलात त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण एक गोष्ट नक्की, आता कुलभूषण पुतळा कधी पूर्ण होणार? 3 महिन्यात साहेब. 3 महिन्यात. पण त्यावेळेला व्यवस्थित दिवस वार वेळ संध्याकाळची ठरवून त्याचं अनावरण करायचं आणि अनावरणाला बोलवणार ना. हो साहेब. तर अनावरण करायला मी येणार म्हणजे येणार, हा माझा शब्द आहे. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या मुलीने खास साहेबांचं पेंटिंग बनवलेलं आहे, ती साहेबांना भेट देते. आवाज कुणाचा? वंदनीय हिंदुराज सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा. अरे जय भवानी. कृपया मध्ये गर्दी करू नका. कृपया रस्ता सोडा.